नाणेफेक करून घ्या। नामदेवचे शिरसाट सर आज कोण ओळखत नाहीत कारण सगळ्यांनी टी शर्ट सगळे समान समान घातलेले आहेत। आणि गेम प्लॅन बघा, व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती मॅच कशी खेळायची, कोणाला कसं आउट करायचं, कुठे कोणी शतकक्षणाला राहायचं, मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र नियोजन केलं जातं मॅचचं। आणि ह्या टी शर्ट आपल्याला सौजन्य केलेले आहे ते माननीय श्री सागरजी कंटिक साहेबांकडनं, आकर्षक टी शर्ट आहेत। आपल्या ग्रामदेवतेचा फोटो ही सिम्बॉल मात्र पाहायला मिळतो आणि आपल्या संघाचाही मात्र सिम्बॉल या टी शर्टवर पाहायला मिळतोय। सागरजी कटिक साहेब आपल्या सुद्धा मनापासून आम्ही आभारी आहोत, या आकर्षक जर्सी तुम्ही आम्हाला इथे मात्र प्रदान केल्यात टीम शिरसटवाडी ह्या टीमसाठी। तर मी मारुती शिरसट साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। मारुती शिरसट, श्री मारुती शिरसट साहेबांना विनंती करेन की या आपण मुख्य व्यासपीठावरती। तर 32 शिराला क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष यांना एकच टेन्शन आहे की आता पुढची मॅच किती प्लेयरनी खेळायचे। तर नाणेफेक जिंकले मराठवाडी टीमने आणि निर्णय इथे मात्र क्षेत्रक्षणाचा घेण्यात आलेला आहे। तर आपण निर्णयाबरोबर लगेच तयार राहायचं आहे, मॅच संपायच्या अगोदर आपण क्षेत्रक्षणासाठी तयार राहायचं आहे। स्टार्ट द मॅच, संघर्षाला परत एकदा सुरुवात होईल सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल कारण इथे धावा जमवल्या होत्या चिंचोली संघाने 26 आणि 27 धावा जमवायच्या त्या शिरशी या संघाला। आणि ते डिफेन्स करण्यासाठी मात्र चिंचोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्या जमवण्यासाठी मात्र शिरशी हा संघ मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये। फलंदाज महेश आणि शैलेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। तर पहिला चेंडू मात्र प्रवीण यांचा चांगला आतला जातोय, गती कमी केली गेली होती त्यानंतर मात्र थोडासा पडल्यानंतर वलन घेतला चेंडूने आणि हा डॉटबॉल मात्र येताना पाहायला मिळतोय। भरम भलीमोठी ही शरीरयष्टी मात्र मजबूत बांध्याची शरीरयष्टी मात्र पाहायला मिळतोय प्रवीण यांची, तेवढीच हाईट मात्र पाहायला मिळते। आणि मनगडातील ताकद पूर्णपूर्ण वापरत असताना इथे यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर बरखास्त, पहिला विकेट 440 ओव्हरचा धक्का, मोठा मासा गळाला लागलाय, बॅक टू पॅव्हिलियन परतावा लागेल इथे फलंदाज महेश, गोल्डन डकचा शिकार। आपला भूमिपुत्र मैदान तेवढा वाचलाय, बाकी सगळं गेलंय। लोढा बिल्डरनी वाट लावली आपली। काय गोलंदाजी झाली प्रवीण याची, पण दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथे विकेट प्राप्त करून दिली। पहिल्या चेंडूवरती मात्र इथे डॉट बॉल,
तर स्ट्राइक इनला फलंदाज ऋषिकेश कवर पॉइंटला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तिथे पाहायला दर्जेदार पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र सुरक्षित पपिन क्रीजमध्ये मात्र फलंदाज पोहोचताना पाहायला मिळाले आपल्याला. शैलेश एक सिंगल मात्र धाव इथे सोडली गेली. सिंगलला मात्र खऱ्या अर्थानं धावफळकावरती मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. एक धाव लागली जातोय. दमदार गोलंदाजी प्रवीण याची मात्र पाहायला मिळते. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत असताना आणि आपल्या मनगटातील पूर्ण ताकद वापरत असताना हाही मात्र उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक दोन मात्र चेंडूच्या खाली आणि पहा चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र हा झेल घेतला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि विकेट क्रमांक दोन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. शैलेश बॅक टू पॅव्हिलियन सलामीची जोडी मात्र मैदानाच्या बाहेर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना पाहायला मिळतील. विकास विकास यांना मात्र आपल्या टीमचा विकास करावा लागेल कारण इथे टीम थोडीशी बॅकफूटला जाताना पाहायला मिळतोय. शिरवली आई फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? लॉंग ऑपरेशन मध्ये मात्र हा झेल घेतला जाईल का? परंतु साधा सोपा आणि अतिशय सोपा झेल मात्र सुटला जातोय. तरीही मात्र इथे कौतुकाची थाप मात्र मारली जातोय कारण ही कौतुकाची थाप नव्हती. अरुण ही कौतुकाची थाप नव्हती. जर पुढचा झेल सोडलास ना तर हीच थाप तुला जोरात पाठीवरती बसेल. ती मैदानाच्या बाहेर स्ट्राइक एंडला विकास. आता ही संधी प्राप्त झाली. काय गोलंदाजी केली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रवीण या गोलंदाजासाठी. अफुल्लातून गोलंदाजी कारण या मात्र षटकामध्ये विकेट घेतल्या तीन चार असत्या परंतु एक झेल सुटला परंतु अफुल्लातून गोलंदाजी आणि धावा फक्त खर्च केल्या त्या दोन धावा. तर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी अरुण मात्र येताना पाहायला मिळतील. या स्पेलमधील पहिला षटक मात्र अरुण यांचा वैयक्तिक पहिला षटक त्याचबरोबर संघाकडनं मात्र दुसरा षटक हातला जाईल. पूर्णपणे इथे दबदबा इथे मात्र पाहायला मिळतोय. मॅचमध्ये 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू 12 आणि 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. पहा फिल्डिंगची सजावट मात्र केली जातोय. आपण पाहायला मिळेल इथे पॉवर प्लेचा षटक संपला. त्यानंतर मात्र 38 सर्कलच्या बाहेर बॅकवर्ड रिझनमध्ये एक मात्र क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. त्याचबरोबर लॉंग ऑफ डीपमध्ये मात्र क्षेत्ररक्षण आहे. कवर पॉईंटला एक क्षेत्ररक्षण सजवला जातोय. कवर पॉईंट शॉटला मात्र एक क्षेत्ररक्षण आहे. थर्ड मॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आणि मिड ऑनला अशी ही सजावट रचली होती. त्याला मात्र भेदून ते झाले मात्र अक्षरशः मात्र तर 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 तोडून मात्र या चेंडूला मात्र भिरकावून दिल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय दमदार फलंदाज ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार. अरुण
आई फटका चांगला पाहायला मिळतोय मात्र प्रेक्षक इथे क्षेत्ररक्षकाला फक्त पाहण्याजोगे काय करताय नाही पण चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र चेक केलं जाईल स्क्रीनवरती. यस पंचांचा इशारा येतोय की हा दिस इज अ सिक्स. यस आउट ऑफ द पार सीमा पार हा येतोय हँडसम ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार. हा फटका बसलाय हा झेल होणं महत्वाचं आहे परंतु पहा क्षेत्ररक्षकाकडनं झेल झाला नाही परंतु दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी रन मात्र कंप्लीट केली जातोय. नऊ चेंडू आणि गरज असेल विजयासाठी ती 11 धावांची. सोळा धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्या जातात. येणारे चेंडू 9 आणि धावफलकावरती 11 या दोन षटकारानं पूर्णपणे मात्र मॅचचा रंग बदलून टाकलंय. ओहो वेग 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 आणि वेगावरती मात्र इथे नियंत्रणावरती टेक पॉट टॅक जशास तसे उत्तर मात्र पाहायला मिळालं. थोडं स्वतःवरती नाराज असतील मात्र गोलंदाजावरून परंतु ही विकेट येते महत्वपूर्ण. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागेल इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. त्याच्या बॅटमधून दोन षटकार पाहायला मिळाले होते. ऋषिकेश सारखं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर. सागर तर गोलंदाजी मार्क वरती अरुण मात्र पाहायला मिळत आहेत. हा पंच डिसिजन देते वाईट. यस मात्र आता 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज होती. आता मॅच पहा 8 चेंडू आणि 10 धावांपर्यंत मात्र पोहोचली. ऋषिकेशची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. मोक्याचे वी मात्र फलंदाजी बहरताना पाहायला मिळाली. हाही फटका चांगला पाहायला मिळतो परंतु बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेल घेतला जाईल आणि अफलातून कॅच सूरज या क्षेत्ररक्षकांना घेतला जातो. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जाईल. आणि नंतर मात्र एक विकेट प्राप्त केली. परत एकदा वाईट मात्र हातला गेलाय आणि नंतर मात्र एक विकेट प्राप्त केली गेली. या गोलंदाजीला चांगली गोलंदाजी म्हणावी की वाईट गोलंदाजी ही शंकाच मात्र चर्चा होईल याची. कारण मोक्याच्या वेळी आणि ज्यावेळी मात्र विकेट पाहिजे होती त्यावेळी मात्र विकेट प्राप्त करून देत असताना अरुण यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू 7 आणि 10 धावांची गरज. पंचांचा इशारा येतो वाईट. हा चेंडू मात्र वाईट इथे डिसिजन दिला जाईल. कारण आता येणारा चेंडू मात्र इथे असेल 7 आणि 9 धावांची गरज असेल. मॅच मध्ये कधी परततोय टीम शिरशी तर कधी मात्र चिंचोली. शिरशी टीम बॅटिंग करतोय आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा होता. आता 7 चेंडू आणि 9 धावांचा टार्गेट पूर्ण करायचं आहे. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? हा जी हा लॉंग ऑन रिटर्न मध्ये ऑन ड्राईव्ह करायचा होता. सफलता मिळाली नाही. बॅटच्या मधोमध आला नाही. मात्र बॅटअप इथे वरती मात्र लागले. त्यानंतर मात्र फलंदाज बाद होईल. बॅक टू पेव्हिलियन युवराज हा फलंदाज.
फलंदाजीचा जर विचार करावा लागला, कौतुक करावं की यांना मात्र काय या गोलंदाजीला म्हणावं, कारण संभ्रात पाडणारी मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजीवरती मात्र विकेट आले एकूण चार, तीन विकेट मात्र पाहायला मिळाले आणि दोन षटकारही पाहायला मिळाले. आणि या दोन षटकारानं थोडीशी मात्र मॅच दूरवर जाताना पाहायला मिळाली. टीम शिर्शी ह्या टीमकडनं आणि चिंचोली ह्या टीम मात्र आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग केली होती, 26 धावा इथे सेट केल्या गेल्या होत्या क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. आणि शिर्शी ही टीम त्यानंतर मात्र कमबॅक करते दोन षटकारानंतर बॅटिंग करत असताना. नितीन गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटक असेल, डेटवाई स्पेशालिस्ट, 6 चेंडू 9 धावा, 6 चेंडू आणि 9 धावा असं मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक 6 चेंडू हाताळण्यासाठी मात्र नितीन या गोलंदाजांना आमंत्रित केले गेले आणि पहिला चेंडू वाईट, म्हणजे तुम्हाला कोणतीही मेहनत न करता बोनसमध्ये मात्र तुम्हाला एक धाव आली इथे 6 चेंडू. आणि आता मात्र गरज असेल 8 धावांची, 6 चेंडू 8 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड फलंदाज आहेत ते विजय, हलक्या त्याने खेळून काढला पाहायला मिळतो तिथे कव्हर पॉइंटला. इथे क्षेत्रक्षक आहे ते, त्यानंतर मात्र चेंडूला अडवलाच जाईल, एक सिंगल मात्र येईल 5 चेंडू आणि मात्र आता गरज असेल 7 धावांची. पाच चेंडू 7 धावा तर गोलंदाजी मार्गवरती नितीन स्ट्राईक एंडला अमोल, परत एकदा वाईट, इथे चेंडू येताना पाहायला मिळेल. तुमच्याकडे ऑलरेडी मात्र धावसंख्या कमी आहे, तुम्हाला धावा इथे डिफेन्स करायच्या आहेत. त्यानंतर मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये या षटकामध्ये 2 धावा आत्तापर्यंत खर्च होताना पाहायला मिळाला, एक सिंगल मात्र आले, 3 धावा ऑलरेडी खर्च झाल्यात. येणारे चेंडू 5 आणि 6 धावांची गरज, 5 चेंडू 6 धावा. विकेटचं पतन इथे होईल का या रनआउटच्या स्वरूपामध्ये, मैदानाच्या बाहेर इथे मात्र जावं लागेल. अमोल बॅक टू पेव्हिलियन, विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. परत एकदा वाईट, पंचांचा इशारा इथं मात्र येताना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 5 धावांची. 3 चेंडू मात्र इथे वाईट हातलेत या षटकामध्ये, कारण 6 चेंडू आणि 9 धावांची गरज होती. आणि 3 धावा तर मात्र तुम्ही वाईटच्या स्वरूपामध्ये खर्च करताना पाहायला मिळतात. चांगली नियंत्रणामध्ये चांगली टप्प्यावरची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल जर का तुम्हाला या मॅचमध्ये या मॅचचा हिरो बनायचा असेल तर तुम्हाला ही मॅच विन करून द्यायची असेल. परंतु तिकडे हिरो बनताना पाहायला मिळतात विजय स्ट्राईक एंडला. वाईट चेंडू, 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. वाईटच्या स्वरूपामध्ये सगळ्या धावा खर्च होतील का ही मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. चर्चा तर होणार प्रत्येक बॉल मागे, कारण या षटकामध्ये 4th वाईड आपल्याला पाहायला मिळाला दर्जेदार वाईट. परत एकदा इथे मात्र 4 चेंडू आणि 3 धावांची गरज.
चार चेंडू तीन धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला। आमचा गुणलेखकाचा कॉलम संपायच्या अगोदर ओवर संपवा म्हणजे झालं। परत एकदा वाईट, चार चेंडू दोन धावा, पंच सुद्धा कवायत करून ठकलेत। पंच आता टोपी काढा म्हणजे आम्हाला समजेल की वाईट आहे। सहा वाईट, नऊ धावा पाहिजे होत्या, त्यापैकी सहा वाईट मात्र पाहायला मिळाले आपल्याला। फटका चांगला आहे, पाहा तिथे रनआउटची संधी आणि पाहा तिथे बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येईल। आता मात्र गरज आहे तीन चेंडू आणि दोन धाव एक धावेची, तीन चेंडू आणि एक धाव। तीन चेंडू आणि एक धावेची गरज आहे, चला फास्ट करायचं आहे प्लीज। धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या सव्वीस धावा गरज आहे विजयासाठी, सत्तावीस धावांची म्हणजे तीन चेंडू आणि एके धावेची गरज असेल। आणि वाईट, यस, म्हणजे वाईटने मात्र ही मॅच विन करून दिली गोलंदाज नितीन यांनी। आणि हा विजय होतो संघ, बॅटिंग करणारी शिरसी हा संघ मात्र विजय सलामी देत असताना तर चिंचोली हा संघ मात्र पराभूत होत आहे। थँक्यू व्हेरी मच। तर नेक्स्ट मॅच मराठवाडी वर्सेस केंद्रेवाडी या दोन संघांमध्ये पाहिले मिळेल। तरी ते नाणेफेक जिंकली होती मराठवाडी या संघानं आणि निर्णय घेतलाय मात्र बॉलिंगचा, तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इन व्हायचं आहे। आणि या मॅचसाठी आपल्यापर्यंत आवाज पोहोचले गोड आवाज युवराज माळी सरांचा, तर थँक्यू व्हेरी मच। थँक यू सो मच रुपेशजी पाटील सर, ज्यांच्या सुमधुर आवाजाने आपण एकदरच्या सामन्याचं समालोचन ऐकले। मॅडम द मॅच आम्ही कॉल करतोय मिस्टर सागर, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं, चार धावा खर्च केल्या आणि दोन विकेट्स मिळवल्यात। सागर आपण या मॅडम द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमच्या व्यासपीठावर। वर्तमान लढतीकडे जाऊया, मराठवाडी विपक्ष किनरेवाडी टॉस जिंकले, मराठवाडी टीमने बॉलिंग करण्याचा घेतलाय निर्णय। मी विनंती करेल सन्माननीय विकास अड्डुगडे यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा सन्मान आपण करावा सागर याचा मेडल देऊन।
मैडम तुम्हें पुरस्कार अपन पहतो आम मुख्य व्यासपीठावर दिला जातो सागरला। आयोजकांना विनंती असेल या सामन्यासाठी एक पंच आपण उपलब्ध करून द्यायचे आहेत। शशांक बर्वे सरांच्या जोडीने एक पंच मात्र आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे। तर मिस्टर संजय संजू दादा जातं ॲज अ पंच म्हणून जातील बर्वे सरांच्या जोडीला। एकूण 17 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि 9व्या मॅचला आपण सुरुवात करतोय। म्हणजे अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत, 9 सामने अजूनही शिल्लक आहेत। स्ट्राइकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल सुशांत। नाना आहेत स्ट्राइकला, नॉन स्ट्राइकला सुशांत। गोलंदाजी मार्कवर सचिन पॉवर प्लेचा पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू अखूट टप्प्याचा अगदी चेहरा जवळून गेलाय विकेट किपरचा वेध घेतोय। मातीचा सुगंध देऊन जात असताना बॅट्समन नाना यांना हा चेंडू पूर्णपणे बीट केलाय। अखूट टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बाउन्स इथे पाहायला मिळाला। अतिरिक्त उसळी या ठिकाणी मिळते गोलंदाज सचिन याला, डॉट बॉल आलाय। यावेळेस टप्पा थोडासा पुढे ठेवलाय, ओव्हर पिच बॉल, मात्र चेंडू आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क होताना पाहायला मिळत नाही। चेंडू पुन्हा गेला विकेट किपरच्या दिशेने, लगातार दोन चेंडू दोन डॉट, एकही धाव आली नाही आतापर्यंत। टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करते मराठवाडी संघ, अजून एक बॉल डॉट, डासिंग डाऊन द विकेट, अगोदरच शफल झाले, ऑन साईडला गेले, त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र ते हेरलं आणि अवाक्याच्या बाहेर थोडासा चेंडू टाकलाय। रूम बनवण्याचा प्रयत्न इथे झाला नाहीये आणि विकेट किपरने पुन्हा आपलं काम पूर्ण केले, लगातार तीन चेंडू डॉट। पॉवर प्ले मध्ये बॅक टू बॅक तीन निर्धाव चेंडू टाकणं ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो, जिगरीचं काम आहे आणि ते काम सचिन पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करतोय। अजून एक बॉल, यामध्ये इनकटर आत्माने वळवले चेंडूला, पंचाकडे अपील नक्कीच होते मात्र पंच थटस्थ आहेत, पंचाने सांगितलं नो नेवर नॉट आउट। लगातार चार चेंडू डॉट, नाना यांना पूर्णपणे मी तर म्हणेल थांबवून ठेवले, त्यांच्या फलंदाजीला ठोकलाय टाळा आणि केले त्यांची टाळेबंदी। संघर्ष इथे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, ड गटातली दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते मराठवाडी विपक्ष किनरेवाडी, लगातार चार चेंडू डॉट। यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केले, आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र यावेळेस आली आहे सिंगल। स्ट्राइक झाली रोटेट, धाव संख्येला झाली सुरुवात, पाचव्या चेंडूवर आली सिंगल, स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळतील सुशांत। सुशांतला देखील चकवलंय मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल सचिन ते एकदा टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही। संघ स्पीड अप करायचं, थोडस जास्त वेळ घेऊ नका कृपया, विनंती असेल। दुसऱ्या षटकाची जबाबदारी मिस्टर रोहन मराठे, मात्र स्ट्राइकला असतील ते म्हणजे नाना, ज्यांनी पाच चेंडू फेस केलेत आणि एकच धाव काढली आहे, चार चेंडू त्यांनी डॉट खेळले होते। पाचव्या चेंडूवर सिंगल आली होती, धावसंख्या अजूनही एक वर थांबली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, जे की पॉवर प्लेच होतं। आता फील्ड रिस्ट्रिक्शन झाल्यात खुल्या, पॉवर प्ले संपलाय, रोहन मराठे पंचांची आपण पहिले तर डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतोय। पहिला चेंडू फुल टॉस, खूप जोर का फटका सजवलाय आणि इथे मात्र कॅच झाली आहे ड्रॉ,
कुठेतरी षटकार जाईल या भीतीने कदाचित चेंडू आतमध्ये ढकललाय अमोल मराठे यांनी. मात्र प्रयत्नांसाठी 100 पैकी 100 मार्क असतील. दोन धावा आल्यात पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या बिनबाद 3 विदाउट लॉस. याही वेळेस फुल टॉस, याला मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय. कोणताही क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला नाही आणि चेंडू 2 बाउन्स करत गेलाय. पहिल्या चेंडूवर जे यश मिळालं नाहीये ते या दुसऱ्या चेंडूवर मिळालंय. आलाय चौकार. पहिल्या दोन चेंडूवर रोहन याने खर्च केल्यात एकूण तब्बल 6 धावा. एकूण धावा लागल्या धाव फलकावर 7. पहिल्या दोन चेंडूवर 6 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये सिंगल आली. एकूण धाव संख्या बिनबाद 7. दुसरं षटक सुरू आहे. पूर्वार्ध इथे सुरू आहे. एवढ्या स्पंच दिशा कळवतात. व्हाईट बॉल असेल. लाईन थोडीशी खराब. गोलंदाज रोहन याची अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर दिली जाईल. एकूण धाव संख्येमध्ये भर दिली जाईल. धाव संख्या 8 बिनबाद 8 विदाउट लॉस. यावेळेस बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र याही वेळेस दिशा खराब आहे गोलंदाजाची. लगातार दुसरा व्हाईट बॉल आलाय. थोडस महागड षटक ठरेल का रोहनचं, त्या दिशेने वाटचाल तर आता मात्र सुरू झाली आहे. कारण दोन चेंडू झाले तर तब्बल 8 धावा त्यांना खर्च केल्यात इन्क्लुडिंग 2 व्हाइट्स. यावेळेस फुल टॉस. याही वेळेस जोर कस लगावलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक खाली येऊन जज करतोय. मात्र इथे कॉम्बिनेशन झेल झाला असता का. मात्र काय आहे, चौकार आहे की षटकार? चौकार आहे. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण अमोल मराठे ज्यांनी मगाशी देखील असाच प्रयत्न केला होता, याही वेळेस त्यांची स्पीड खूप जास्त होता, त्यामुळेच बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले ते. मात्र जाता जाता चेंडू आतमध्ये ढकलला. मात्र चेंडू पिचिंग झाल्यानंतर बाहेर गेलाय आणि आलाय चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 13. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. नानाच्या बॅटमधनं चौकार. यावेळेस क्लीन 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 त्रिफळाचित आउट. ग्रूव्ह. चौकार खाल्ल्यानंतर रोहन मराठे यांनी दमदार कमबॅक केले. नानाची विकेट त्यांनी काढून दिली आपल्या संघाला, जे की चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. एकूण 11 या धावसंख्येचं योगदान दिले त्यांनी. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शफलून खेळण्याचा प्रयत्न विकेट कीपरकडनं अपील होते. पंचांनी सांगितले कोणताही संपर्क ना बॉडीशी झालाय ना बॅटशी झालाय. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 14. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील शंकर तर नॉन स्ट्राईकला सुशांत. यावेळेस कनेक्शनला जबाब. बेमिसाल टायमिंग टेम्परामेंट इम्प्रोवाइज केले फटक्याला आणि बॉलला फेकून दिले. डिस्पॅच केलं डिपॉझिट केलंय फाईन लेगच्या डोक्यावरनं. 6 धावसंख्येसाठी षटकार. या षटकाचं जर विश्लेषण पाहिलं रुपेश सर, तर रोहन मराठे याने 5 बॉलमध्ये 19 रन्स खर्च केल्यात आणि अजून 1 बॉलचा काही शिल्लक आहे. शंकरच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. धावसंख्या 20.
फुल टॉस यावेळी समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू मॅटर ट्रॅव्हल झाला वाडी लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार पाहायला मिळतंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल बरच थांबवलंय, शेवटच्या बॉलवर सिंगल आली म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील शंकर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, रन झाले स्कोर कार्डवर 21. शिरसट व कैलसवासी गणेश जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित तिरंगा चषक 2022 माझा गाव माझा अभिमान आयोजकाच्या भूमिकेमध्ये शिरसटवाडी 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा संपन्न होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल शंकर, आणि समोर देखील असेल शंकर. यावेळेस पंच केले डीप कव्हरच्या दिशेने चेंडू निघालाय, गॅप साधलाय, शॉर्ट सिलेक्शन अतिशय बेमिसाल. बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ओपन केला फलंदाज शंकरने आणि ठोकलाय हा चौकार. यावेळेस एक सुरटी धाव करण्यामध्ये यशस्वी होत असताना तर सन्माननीय शरदजी डिघे यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. शरद डिघे यांचे बंधू आपणास ही विनंती असेल की आपण या, या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा, आपल्या येण्याने या व्यासपीठाची नक्कीच शोभा वाढेल. सन्माननीय शरद डिघे यांचे बंधू. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 26. दोन बॉलवर पहिल्या रन्स आल्यात 5. पहिला बॉल चौकार, तदनंतर 2200 रुपयामध्ये एक सिंगल. याही वेळेस हलक्या त्याने कट केले थर्डमॅन रिजनमध्ये शॉर्ट थर्डमॅनला अंतर वर्तुळामध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळते सुशांतला, त्याचबरोबर एक धाव मिळते किनरेवाडी टीमला आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 27. एक गडीबाद 27, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केले, शॉडाम पुल केले आणि बॉलला पाठवून दिले आउट ऑफ द पार्क. हा येतोय बिग 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 षटकार. जिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यो पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि हा हौसला हा आत्मविश्वास शंकरच्या मुंगडामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाज असलेला शंकर पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्याकडे आहे चांगली गोलंदाजी, त्याच्याकडे आहे चांगली लेंथ, मात्र ती लेंथ त्याला इथे लवकर टाकावी लागेल अन्यथा बॉल असे सीमारेषा पलीकडे जात राहतील. यावेळेस चकवले पूर्णपणे द्विधा मनस्थितीमध्ये शंकर होते. अगोदर बॅकफुटला गेले, पुन्हा फ्रंटफुटला आले, शेवटच्या क्षणी कट करण्याचा विचार केला, गोलंदाजाने हेरलं, गती परिवर्तन केलं, आला डॉट बॉल. अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 33-30. शेवटच्या बॉलसाठी देखील स्ट्राईकला असतील ते म्हणजे शंकर. राईट अमोर द विकेटने गोलंदाज मात्र निघालाय. एवढ्यास आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण येतोय, फेकी करतोय, इथे कलेक्शन शंकरकडनं झालं नाहीये. ओव्हर थ्रोची अजून एक धाव मिळेल का? शंकरने तर क्रीज सोडले, मात्र रनआउटच्या रूपामध्ये बाद होईल सुशांत. म्हणजे शेवटच्या बॉलवर आल्यात 2 धावा, एकूण धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळेल 35-35. म्हणजे मराठवाडी टीम समोर लक्ष असेल 18 बॉलमध्ये 36 धावसंख्येचं. प्रति षटक त्यांना सरासरी गाठायची ती म्हणजे 12. शिर्षी संघ आपण मात्र तयार राहायचंय लगेचच. या सामन्याचा जसा निकाल येईल त्या संघासोबत लगेच आपल्याला खेळायचंय. 18 बॉलमध्ये 36 टार्गेट मराठवाडी टीम समोर या ठिकाणी ठेवण्यात आलंय.
चला बॅट्समन येऊ द्या मराठवाडी संघ, चला बॅट्समन येऊ द्या प्लीज, किनारेवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जसे तुम्ही मैदानात उतरलाय तुमची 15 मिनिटं सुरू झाली, तर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक करायची आहे. अठरा बॉल मध्ये रन्स करायचे, 36 प्रतिषटक सरासरी गाठायची ती म्हणजे 12 ची, 12 रन्स रिक्वायर्ड पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट फॉर टीम मराठवाडी. अक्षय पानसरे गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल विजय, तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल ओमकार. विजय आणि ओमकार अक्षय पानसरेच्या विरुद्ध बॅटिंग करण्यासाठी सज्ज. टार्गेट 36 म्हणजे प्रतिषटक 12 ची सरासरी, प्रतिषटक 12 रन्स होणं आवश्यक आहे मराठवाडी टीमच्या दृष्टिकोनातून. मात्र अक्षय पानसरे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या पॉवरप्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची निहाळणी करत असताना एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल डीप स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. अशी क्षेत्ररक्षणी सजावट, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कवर आणि शॉर्ट पॉइंट हे क्षेत्ररक्षण सजवलंय विजय आणि ओंकाराच्यासाठी. पहिला चेंडू यावेळेस फटका फसला होता, चेंडू थोडासा पुढे लँड झालाय. लेफ्ट आर्म आपण आहे गोलंदाज डावखुर हलंदाज हाताचा गोलंदाज आहे आणि तो मात्र राऊंड द विकेट आलाय या पॉवरप्लेच्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अक्षय पानसरे, पहिला चेंडू डॉट बीट केलाय पूर्णपणे झेलची संधी, मात्र क्षेत्ररक्षकाच्या भरपूर पुढे चेंडू लँड झालाय. यावेळेस दिशा काय असेल या चेंडूची, पंच आमच्यापर्यंत वळतील आणि वाईड आणि प्लस विकेट किपर कडनं झाली चुकी म्हणजे 5 धावा अतिरिक्त जोडल्या जातील. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला सुशांत पाहायला मिळतो, त्याच्या दोन्ही पायांच्या मधून चेंडू पसार झालाय. आणि सकाळी देखील मी उल्लेख केला होता जेव्हा जेव्हा तुम्ही फिल्डिंग करताय तेव्हा तुमचा गुडघा बेंड होणं गरजेचं आहे, तरच आणि तरच जर तुमच्या हातातनं चेंडू निसटला तर तुम्ही शरीराने तो चेंडू अडवू शकता. धावसंख्या 5 एक चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस वाडी शिवारकर टपा थोडासा पुढे ठेवलाय, गती परिवर्तन देखील पाहायला मिळालंय, बोट फिरवली चेंडूवर. यावेळेस गोलंदाज अक्षय पानसरेने आणि आलाय डॉट बॉल, डॉट बॉलने सुरुवात, तदनंतर व्हाईट प्लस 4, तदनंतर पुन्हा डॉट बॉल, 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा धावफलकावर. अजून 31 रनची आवश्यकता येणार चेंडू असतील 16 बॉल 31. यावेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस एज घेतली आतल्या बाजूला, चेंडू पर स्पर्श झालाय चेंडू फळीच्या आणि तदनंतर सिंगलसाठी दोन्ही फलंदाज क्रॉस झालेत. धावफलक 1 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 6. नक्कीच विजय यांनी जर षटकार ठोकला या षटकामध्ये किंवा अक्षयने जर विकेट घेतली तर गिरी यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस पंच केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, वन बाउन्सचा चेंडू जाईल का, मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगला डिस्टन्स कव्हर करत येतोय. ओमकार आहे आपण पाहिलं तर डीप मध्ये, 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात, 2 धावा इथे मात्र धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. 2 धावा आल्या ओमकारच्या बॅटमधनं, मराठवाडी टीमची धावसंख्या बिनबाद 8. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 बॉल्स टू गो. अक्षय विरुद्ध ओमकार हे बॅटल रंगते. यावेळेस पहा अतिरिक्त बाउन्स मिळालाय, पंचांनी सांगितले व्हाईट बॉल असेल. धावसंख्या 9, एक्स्ट्रा बाउन्स कारण चेंडू ज्या पद्धतीने तुम्ही ग्रीप करता, ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करता, त्याच पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रा बाउन्स किंवा चेंडूचं वळण मिळत असतं. यावेळेस जास्तच बाउन्स मिळालाय गोलंदाजाला. यावेळेस फुल टॉस, ओमकारने मात्र या चेंडूला टोलवून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, 2 बाउन्स चेंडू झालाय
सीमारेषा पार फरार चौकार। संख्येची आवश्यकता असेल, टार्गेट आहे 36, 12 बॉल 23। गोलंदाजी मार्क वर आलाय शंकर पानसरे। शंकर पानसरे ऑन टू द बॉलिंग मार्क, विजय ऑन स्ट्राइकिंग एंड। मराठवाडे नीड्स 12 बॉल 23 रन्स टू विन इफ दे वॉन्ट टू क्वालिफाय इन द नेक्स्ट राउंड। 12 बॉल 23 करायचे पुढील फेरीत जाण्यासाठी मराठवाडी टीमला। यावेळेस अगोदर शफल झाले, फ्रंट फुटला आले होते, फटका मात्र फसलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आशिष आणि त्यांनी डिप्लाय हा अफलातून झेल आणि संपलाय बॅट्समन विजयचा खेळ। आलाय तिसऱ्या क्रमांकावर, चला थोडं स्पीडअप करा गेमला। 12 बॉल मध्ये 23 करायचे होते, पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे त्यामुळे आता 11 मध्ये 23 करायचे आहेत मराठवाडी टीमला। ओमकार स्ट्राइकला, नॉन स्ट्राइकला सचिन। यावेळेस अपील केली गेली आहे पंचांकडे, आशाभूत नजरेने पाहिलं जातंय मात्र उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास थोडस कमी आहे त्यामुळे पंचाने नकार दर्शवले। आलाय डॉट बॉल, आता 10 बॉल 23 करायचे, 10-23। रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षय शंकर पानसरे यांच्या। 10 बॉल मध्ये 23, यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला खेळले मात्र फटका पुन्हा फसलाय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय जज करतोय मात्र चेंडू हातात ना निसटतोय आणि त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या गेल्यात। ओंकार होता क्षेत्ररक्षक, आपण पाहतो लॉंग ऑफला तैनात आहे, चांगलं डिस्टन्स त्याने कव्हर केले मात्र चेंडू भरपूर पुढे लँड झाला होता, प्रयत्न देखील झाला त्याच्या माध्यमातून मात्र चेंडू हातामध्ये काही विसावला नाहीये। 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या, धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले। एलवेस अलॉंग द कार्पेट चेंडूला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र दिशा जरी हलक्या हाताने दिली आहे मात्र चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, टेनिस क्रिकेट म्हटलं की तुम्हाला सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करता येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही धावसंख्येला पुढे नेऊ शकता, कारण जर तुम्ही प्रत्येक चेंडूवर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर कुठे एखाद्या षटकामध्ये एखादा चौकार षटकार आला तर 12-15 धावा सहज आपल्याला पाहायला मिळतात आणि जर तुम्हाला टार्गेट चेस करायचं तर तेव्हा तर तुम्हाला कन्वर्ट करावंच लागेल कारण त्यामुळे इक्वेशन तुमचं बदलत असतं। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। त्यावेळेस इनसाइड एज घेतली, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, थर्ड मॅन फाईन लेग त्याला चेस करतायत, थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला आतमध्ये ढकललंय मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि बघता बघता 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात।
तीन धावे धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 20 वर। अजून एक बॉल शिल्लक आहे, 7 चेंडू मध्ये 16 रन्सची आवश्यकता आहे, 7 बॉल 16। सचिन असेल स्ट्राईकला आता आणि शेवटचा चेंडू महत्वाचा आहे, हा चेंडू डॉट आला तर खूप चांगलं होईल किनारेवाडी टीमच्या दृष्टिकोनातून। पुन्हा पंचांकडे अपील केली जाते मात्र पंचांनी स्पष्ट नकार दर्शवलाय, डॉट बॉलने झाली षटकाची समाप्ती। आता शेवटचे 6 बॉल आणि रन्स करायचे 16। शिर्शी संघ आपण तयार राहा, कॅप्टन्सला विनंती असेल शिर्शी संघाच्या की आपण टॉससाठी या आमच्या टॉस का बॉसमध्ये, या षटकानंतर लगेच आपला टॉस केला जाईल आणि तदनंतर शिरसटवाडी विरुद्ध करुंगळी आणि त्यानंतर मात्र कुसळेवाडी विपक्ष सावंतवाडी अशा लढती असतील। हे 4 संघ आजच्या दिवसामध्ये ड गटातील शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी 5 रन केले किनारेवाडी संघाच्या संघनायकाने, 6 बॉलमध्ये 16 डिफेंड करायचे आहेत आणि समोर आपल्याला पाहायला मिळेल ओंकार। एवढ्याच बॅकफूटला जाऊन पंच केले, पॉईंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिले, हलक्या त्याने फक्त पुश केले आणि एक वरच सिंगल वरच समाधान व्यक्त केले, 1 रन मिळाली ओंकारला, त्यामुळे समीकरण बदललंय, 5 बॉल 15। छत्तीसचं टार्गेट आहे आणि धावसंख्या 21 आहे, म्हणजे आता 5 बॉलमध्ये रन्स करायचे आहेत 15 आणि स्ट्राईकला असेल सचिन। थोडं स्पीडअप करा गेमला किनारेवाडी, 5 बॉल 15। हिंदुराव किनरे डिफेंड करतील का की सचिन आणि ओमकार वसूल करतील, इथे प्रयत्न तर झालाय मात्र गती थोडीशी कमी होती, गतीने बीट केले, टायमिंग प्रॉपर पुन्हा जुळलं नाहीये आणि बघा खूप चांगल्या पद्धतीने सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलंय, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करता येणं गरजेचं आहे। धावसंख्या आता 4 बॉलमध्ये रन्स करायच्या 13। इथून पुढे आता चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं गरजेचं आहे, सिंगल डबल्सने काही होणार नाही या मराठवाडी टीमच्या। 4 बॉलमध्ये आता रन्स करायच्या 13। या चेंडूवर चौकार षटकार जर आला तर मात्र सामन्यामध्ये एक चांगली रंगत, सामन्यामध्ये एक चांगला ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल, मात्र हिंदूराव टिसून मारा करतायत। पुन्हा पंचाकडे अपील केली जाते, पंच दिशा कळवत आहेत व्हाईट बॉल असेल, आता 4 बॉलमध्ये रन्स करायचे 12। किनारेवाडी विपक्ष मराठवाडी ही लढत विद्यमान मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, 36 टार्गेट मराठवाडी टीमच्या समोर सेट केलं किनारेवाडी संघाने, प्रथम बॅटिंग केली 35 रन्स लावले आणि इथे मात्र त्यांना धावा आता रोखायच्या, ते लक्ष मात्र डिफेंड करायचे आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचले 4 बॉल 12। यावेळेस षटकार, बिग 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 हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल हिट्स ओव्हर द लॉंगर रिजन फॉर द मॅक्सिमम 6 रन, वन ऑफ द लॉंगेस्ट सिक्सर ऑफ दिस टुर्नामेंट। चेंडूचा सीमारेषा पलीकडे गेला तर सामन्यामध्ये ट्विस्ट आणि रंगत आणि रोमर्स तकता आपल्याला पाहायला मिळेल आणि तेच पाहायला मिळत आहे कारण या षटकाराने चित्र झालंय स्पष्ट। आता 3 बॉलमध्ये रन्स करायचे 6, अजूनही सामना संपलेला नाहीये कारण आपल्याला विजय संघ मिळालेला नाहीये। मित्रांनो असं म्हणतात प्रत्येकाचं आयुष्य हे शून्यापासून सुरुवात होत असतं, मात्र त्याच्यासमोर आकडे हे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात। 3 बॉलमध्ये 6 रन करायचे आहेत, षड्डू ठोकलाय सचिनने, रणशिंग फुंकलंय मैदानाच्या आतमध्ये, अजून एक बॉल जाईल का, वन बाउन्स द चेंडू क्षेत्रच्या डोक्यावर, फिल्डर पे मस्तक पे दस्तक देणारा चौकार आलाय, आता 2 बॉलमध्ये 2 रन। बघा स्ट्राईकला जो बॅट्समन आहे सचिन,
ज्यांनी पहिल्या षटक हाताळत असताना पहिल्या इनिंग मध्ये फक्त एक रन खर्च केले होते, तोच सचिन गोलंदाजी करत होता, आता मात्र फलंदाजीची सर्व सूत्र हातामध्ये घेतली आहे. एका हाती किल्ला लढवला, एका हाताने झुंजा दिले, एका बाजूने समोरच्या संघाला थांबवून ठेवलंय. दोन बॉल दोन रन, हा चेंडू डॉट आला तर अजून मजा येईल. यावेळेस येता येता राहिलाय, सिंगल आली आहे, इथे ओव्हर थ्रोशी एक रन अजून मिळेल का, इथे घात झाला, इथे घात झाला किनारेवाडी टीमच्या. सामन्यामध्ये अजूनही त्यांना कमबॅक करण्याची संधी होती शेवटच्या बॉलवर, मात्र ती संधी त्यांनी स्वतःहून या समोरच्या संघाला बहाल केली आहे आणि या दोन धावीने विजय प्राप्त केलाय मराठवाडी संघाने आणि या स्पर्धेमध्ये एक पाऊल पुढे टाकलंय. तर मात्र या स्पर्धेतला प्रवास संपुष्टात आलाय तो म्हणजे किनारे